कोरहाळा बाजार येथील सरपंचावरील अविश्वास जनतेने फेटाळला। बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार मोताळा तालुक्यातील कोरहाळा बाजार ग्रामपंचायतीने सलग 25 वर्ष कारभारी असलेले लोकनियुक्त सरपंच श्रीकृष्ण सुपडा सोनवणे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या एकूण 8 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। त्या संदर्भातली निवडणूक दिनांक 14 रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडली असून त्यामध्ये श्रीकृष्ण सुपडा सोनवणे यांना म्हणजे अविश्वास ठरावाच्या विरोधात 986 पैकी 675 मतदान झाले व अविश्वास ठरावाच्या बाजूने म्हणजे 7 सदस्य यांना 243 मतदान झाले। यामध्ये 68 मतदान हे पार ठरविण्यात आले। सकाळी 9 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली व रात्री 8:30 वाजता निकाल घोषित करण्यात आला। गोरगरीब लोकांच्या सेवेत स्वतःला वाहून घेणारा हा माणूस आज खऱ्या अर्थाने लोकनायक ठरला। ग्राम कोरहाळा बाजार येथील जनता सुज्ञ व समंजस असल्याची आज पुन्हा प्रचिती आली। या निकालाने गावात आनंदाचं वातावरण असून विश्वासू लोकप्रतिनिधीचा विश्वास संपादन करण्यात जनता देखील यशस्वी ठरली। हा आजपर्यंतचा इतिहासच ठरला।